नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चकली सगळ्यांच्याच आवडीची रेसिपी आहे या रेसिपीसाठी जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आहे पण इथे फक्त सोऱ्याचा वापर नक्कीच आपल्याला करावा लागतो मस्त अशी कुरकुरीत रेसिपी आहे ही अगदी शेवटच्या चकलीपर्यंत ही रेसिपी मस्त कुरकुरीतच राहते बनवायला सोपी म्हणून मिक्सरचा वापर केलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप आपण पोहे घेतोय अर्धा कप आपण पंढरपुरी डाळ म्हणजे डाळवं ज्याला म्हणतात ते घेतलेलं आहे दोन्हीची आपण एकदम फाईन पावडर बनवून घेतली ही पावडर जी आहे ती आपल्याला चाळून घ्यायची आहे बारीक चाळणीने आपण व्यवस्थित ही पावडर चाळून घेऊया आता या पावडरीमध्ये दीड वाटे आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ पण आपण चाळून घेतलं तरी चालेल इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे दीड चमचा मी लाल तिखट घेतलाय दीड चमचा मी धनेपूड घेतली आहे अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा आपण हळद घातली आहे थोडंसं आपण हिंग वापरतो आहे आणि परत एक ते दीड चमचा आपण ओव्याचा वापर इथं केलेला आहे ओवा चळून आपल्याला घालायचा आहे दोन चमचे आपण इथं पांढरे तिळ जे आहेत ते पण यामध्ये ॲड करतो आहोत तसंच या स्टेजला आपण चवीनुसार मीठ पण घालून घेतो आहे मीठ घातल्यानंतर सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकत्र करून घेतलेत आणि यामध्ये आता आपल्याला कडकडीत मोहन घालायचं आहे रोजच्या वापरातलं पाव कप तेल आपण एकदम कडकडीत गरम करून घेऊया आणि ते लगेचच या पिठामध्ये आपल्याला घालून मिक्स करायचे लगेच चमच्यानी मिक्स करून घेऊया आणि मग हाताने हे जे तेल आहे किंवा हे जे मोहन आहे ते आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचे पिठाला प्रॉपर चोळलं गेलंय की नाही इथे लक्षात येतं त्याची एक मूठ तयार होते म्हणजे हे जे मोहन आहे ते व्यवस्थित लागलं ला गेलंय एका भांड्यामध्ये दोन कप पाणी मी चांगलं उकळून घेतलंय पण इतकं पूर्ण पाणी आपल्याला लागणार नाहीये दीड ते पावणे दोन कपच पाणी आपण इथे या पिठामध्ये घालून घेतोय आणि हे पीठ जे आहे ते चमच्याच्या साह्याने फक्त आपण एकत्र करून घेतोय जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण नंतर आपल्याला का पाणी लावून ला ला हे पीठ जे आहे ते मळूनच घ्यायचंय आता इथं पावणे दोन कप पाणी घातल्यानंतर मी लगेच झाकण ठेवते अर्धा कप पाणी बाजूला आपलं राहिलेलं आहे काही वेळातच कोमट लगेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय मळताना आपण आपल्याला उकळलेल्याच पाण्याचा वापर करायचा आहे उकळलेलं जे पाणी आहे ते परत मी एक कब्बर घेतले आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर हे पीठ जे आहे ते मध्यम असावं म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नको तर छान हे आपल्याला एक सात आठ मिनटं लागतात व्यवस्थित पीठ आपण थोडं थोडं पाणी लावून इथं मळून घेतलंय लगेचच चकली बनवायला सुरुवात करतो इथे माझ्याकडे पितळी आहे चक्तीची जी खरबुडीत बाजू असते ती आपण बाहेरच्या बाजूला ठेवतोय म्हणजे या ज्या चकल्या आहेत त्याला छान असे काटे सुटतात एकच गोळा आपल्याला मोठा असा बनवून घ्यायचा आहे पिठाचा आणि तो व्यवस्थित आपल्याला या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे थोडं थोडं पीठ भरलं तर चकली पाडताना चकली तुटू शकते म्हणून एकच मोठा गोळा मी इथे घेतलाय एका छान पुठ्ठ्यावरती इथे मी चकल्या पाडून घेते ताटावरती घेऊ शकता छोट्या छोट्या थाळ्या असतात त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता तर इथं तीन चकली मी जी आहे ती पाडून घेतली आहे दुसरीकडं तेल जे आहे ते तापायला ठेवलं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर मंदाचे वरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे या ठिकाणी तेल तापलेलं आहे जास्त चकल्या सोडायच्या नाही नाही तर मग तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि चकली नीट बनत नाही तर तीनच चकल्या मी या कढईमध्ये सोडते आहे आणि याच्यावरचे बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हा त्याची ते साईड चेंज करते आहे दुसऱ्या साईडनी पण आपण चकली चांगली तळून घेऊया मस्त खुसखुशीत चकली झाल्यानंतरच साईड चेंज करायची आहे आता इथे आपण चकली काढून घेतोय मस्त रंगावरती खुसखुशीत चकली आपली इथे तयार झालेली आहे सगळ्या चकल्या झाल्यानंतर या चकल्या थंड करून घ्यायच्या आणि मगच त्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायच्या आहेत भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये देते तर तो, तो पण लाखोमध्ये व्हिडिओ गेलेला आहे ती चकली पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनणारी चकली आहे ही पण नक्कीच तुम्ही बनवून बघू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला बिलकुल विसरू नका खुसखुशीत मस्त चकल्या आपल्या तयार झाल्यात अगदी पटकन बनतात जास्त साहित्य लागत नाही आणि जॉबला वगैरे जाणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही खरं तर मस्त अशी रेसिपी आहे व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद